अनेक वर्षांपासून राशीनला पाण्याची टंचाई भासत होती, मात्र राशीन ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करत युवक नेते राजेंद्र देशमुख यांच्या प्रयत्नातून खेड ते राशीन अशा पाणी पुरवठा योजनेसाठी 12,94,00,000 रुपयांची तत्वतः मंजुरी मिळाली आहे. पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर साहेब यांच्या दालनात राशीन पाणी पुरवठा योजनेसंदर्भात मीटिंग घेण्यात आली आहे. या बैठकीला जलसंधारण मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे हे उपस्थित होते. अंदाजे रुपये 13 कोटी खर्चाच्या या योजनेला तात्काळ मंजुरी देण्याचे आदेश पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलेत. यावेळी राजेंद्र देशमुख यांनी दोन्ही मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेऊन राशींचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवल्याबद्दल राशीन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांतर्फे आभार मानलेत. राशीन शहर आणि राशीन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सगळ्या वाड्यावस्त्यांसाठी परवा मंगळवारी माननीय पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर साहेब यांच्या दालनामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राम शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून एक बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीत राशींच्या पाणी पुरवठा योजनेसाठी अंदाजे 13 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्या अनुषंगाने गेले बरेच दिवस राशीन शहराला पाण्याची टंचाई जाणवत होती. आपण थेरोडीवरून आणि आखुनी 22 गाव योजना राशीन वापरून जास्तीत जास्त लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु 1972 साली स्वर्गीय रावसाहेब देशमुखांनी राशींची पाणी पुरवठा योजना या ठिकाणी केली होती आणि त्याच योजनेवर आजपर्यंत आपण राशींना पाणी पुरवठा करत होतो, परंतु गावची वाढती लोकसंख्या आणि वाढतं क्षेत्रफळ याचा अंदाज घेता आता नवीन योजनेला मंजुरी देणं आवश्यक होतं. गेल्या 1-2 वर्षापासून या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करत असताना त्याचे प्रस्ताव तयार करणे, त्याचे अंदाजपत्रक तयार करणे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण अशी होती की जो राशीन ग्रामपंचायतच्या अंतर्गत वाड्यावस्त्यांचा भाग येतो, म्हणजे साधारण 1 नंबर वार्ड असेल, 2 नंबर वार्ड असेल, 4 नंबर वार्डचा ढगे सौतडे जानबरे वस्तीचा भाग असेल किंवा 6 नंबर वार्डचा कोर्णाजीवाडी नागेश्वर वस्तीचा भाग असेल, ह्या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा अंतर जास्त असल्यामुळं तिथला दर मानसी खर्च वाढत होता. अशा सगळ्या तांत्रिक बाबीच्या अडचणीमुळं ह्या प्रस्तावाला थोडा विलंब झाला, परंतु पालकमंत्री महोदयांनी आणि आम्ही या ठिकाणी थोडं जास्तीच प्रयत्न करून ह्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी आणि प्रशासकीय मंजुरीच्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण पार पाडलेली आहे आणि परवाच्या मीटिंगमध्ये लोणीकर साहेबांनी त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना 8 दिवसांमध्ये ह्याच्या संदर्भातली सगळी कार्यवाही पूर्ण करून त्याच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत आणि त्या संदर्भातली पुढची प्रक्रिया कालपासून सुरू देखील झालेली आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर राशीनकरांना जे आपण आश्वासन दिलं होतं की प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात फिल्टर पाणी आणि खास करून गावठाण राशीन गावठाण सोडून जो वाड्यावस्त्यांचा भाग आहे त्यांना सुद्धा प्रत्येक वस्तीवर आणि प्रत्येक घरात फिल्टर पाणी देण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते आता लवकरच पूर्ण होईल. त्याच्यामुळं निश्चितपणाने ह्या ठिकाणी आनंद होतोय. राशींच्या सरपंच सौ मीराबाई देशमुख, उपसरपंच साहेबराव साळवे, आमचे सगळे सहकारी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी गेल्या 2 वर्षापासून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाठपुरावा केला. पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतली. जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आणि परवा खऱ्या अर्थानं ह्या योजनेला एक मूर्त स्वरूप प्राप्त झाले आणि मला अपेक्षा आहे की लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि राशींचं काम देखील सुरू होईल आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर राशींमध्ये आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी पाणी देता येईल. पालकमंत्री महोदयांनी त्याच्यात आणखीन एक सूचना मांडली की आपण सोलरवर ह्याची उभारणी करू शकतो का पाण्याची, त्या देखील अधिकाऱ्यांना शक्यता पडताळून पाहायला सांगितल्यात. त्याच्यात आम्ही आणखी अजून एक मागणी केली की शासनाकडून अतिरिक्त 1 ते 1.5 कोटी रुपयाचा निधी आम्हाला आपण मीटरसाठी उपलब्ध करून द्या, कारण आपल्याला प्रत्येकाला मीटर दिले तर जो जेवढं पाणी वापरेल त्याच्याकडून त्याच प्रमाणात पाणीपट्टी उपलब्ध करता घेता येईल अशा पद्धतीची एक मागणी आपण शासनाकडे केली.